आई ग आई थकली ग आई. तुला कुठून ग एवढं बळ यायचं? सगळं काम आवरून रात्री सुद्धा तशीच उत्साही, तोच हसरा चेहरा. शेवटी गेलीस तेव्हा सुद्धा हसराच होता चेहरा तुझा. मला सुद्धा असंच हसत हसवत जाऊ दे. माझ्यामुळे कोणी दुःखी होऊ नये एवढाच आशीर्वाद दे ग आई मला. बाकी काही नको. काही नको कस? काहीतरी खाल्ल्याशिवाय झोपायचंच नाही. आणि आज मी माझ्या ताटातलंच भर्रा होणार आहे तुला. अहो का, काय करताय? अगं पोरगी झोपली इथे म्हणून तर बोलतोय. हा अगं, एक गॅस चिवचा एक गॅस काऊचा. अहो काहीतरी तुमचं बाई. अगं मला भूक नाहीये. तुम्ही सगळे जेवताना बघून पोट भरलं माझं. डोक्यात जाऊ नको जा आता. काय असे करताय? हे असं उपाशी पोटी काय जेवतात झोपतेच आणि मग काहीतरी घाणेटरी भयानक स्वप्न पडतात तुला आणि मग दचकून खोकलत उठतेस. अहो अटॅक येईल मला. असं काहीतरी बोलू नका. जेव मग. काय झालं आज तुम्हाला? आज मी तरल झालो. आज फिर तुम पे प्यार आया है बेहद और बेसुबार आया है. हळू ओरडा ओरडा गात होतो ग मी. तेच 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 ते कस. चल आग तुला 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 आठवत काय ते? तेच तर आठवत नाहीये. हा आपण दोघांनी आपल्या दोघांच्या लग्नामध्ये एकमेकांना घास भरवलेला होता. हो तेव्हा तुम्ही माझं बोट चावलं होत. त्यावेळेला लक्षातच आलं नाही माझ्या तुझं बोट आहे का भेंडी. त्यावेळेस तुझं बोट पण लेडी फिंगर सारखं होत. फिगर पण लेडी सारखी होती. आता टेडी बेअर झाली ना. अरे काय करू मी. मला कळतंय तुमचं दुःख. सॉरी मी काही मुद्दाम सॉरी. काय झालं अचानक? काही नाही पण शेवटी गरजा असतातच ना. त्यात तुम्ही पुरुष, त्यात असे सुंदर म्हणायला हरकत नाही असे, त्यात फिट आणि मी अशी सॉरी. मी काय म्हणते म्हण म्हणजे कस सांगू आता? सांग आता कस जमेल तस सांग. सांग तुम्हाला मल्लिका आवडत असेल ना जर तर माझी हरकत नाही. म्हणजे म्हणजे तुम्हाला मल्लिका आवडत असेल तर तुम्ही हरकत नाही. तुम्ही म्हणजे तिच्याशी मैत्री करायला माझी हरकत. युजलेस वेळी काय पण बोलते. तू खा जा. काय पण बोलतेस? खा 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 तू. अरे काय होणार रे? तिला दिसणार नाही ना. अगे बटफुले चालले तुझ्या पुढे मेली. आता आई आवाज कमी कर ग जरा. नाही करणार. हा माझा आवडता कार्यक्रम आहे आणि तुम्ही तुमचे कार्यक्रम मोठ्या आवाजात ऐकता तेव्हा मी काय बोलते का? तू बघू दे ग तिला. हो ना,
तुझ्या पण आयुष्यात काय आहे? होम मिनिस्टर यायला घरचा होम मिनिस्टर कोणालाय बघ. होम मिनिस्टर चारेला उशीर होतोय. होम मिनिस्टर आज कामवाली बाई पण नाही आली. होम मिनिस्टर बांदेकर पैठणी घेऊन आला. होम मिनिस्टर बाईने उघडताय ना दार. होम मिनिस्टर गावली आहे का कुठे? थांब अंगावरून ओवाळून काढते. माझी झाली वहिनी काय होत आहे? बरं वाटतंय ना? नाही नाही मी एकदम जाम खुश आहे. मी का प्रमोशन झालं? छे छे ताजे मासे मिळाले असतील ग. प्रमोशन पेक्षा त्याचा जास्त आनंद होईल तिला. नाही अग आपल्या कॉलनी मध्ये आदेश भाऊजी येत आहेत होम मिनिस्टर घेऊन. हो मी आता वाचलं मी भाग घेणार होम मिनिस्टर मध्ये. मी पण भाग घेणार मग. ह्या सगळ्यात भाग घ्यायचा आहे. अभ्यास सोडून सगळं हवं. अभ्यास कर. तू का जळतेस एवढी? मी स्वराला बोलते. लेकी बोले माये लागे. अहो आई तिकडे वयाचं लिमिट आहे. तिथे फक्त तरुण सुंदर विवाहित महिलांनाच भाग घेता येणार आहे. तरी तुला घेतील? मला घेतील? तू घेतलीस तर तुला उठलेला बाबुडीला यायला लागेल. तू अभ्यास कर का? तू घेच भाग होम मिनिस्टर मध्ये. हो आम्ही घेऊ ना तुझी प्रॅक्टिस. येस तू जिंकायलाच हवीस. हो त्या मल्लिका आंटी आजीला कळू दे. आपली मोमाने किती तोडली रे ती मोमा. जाडू होम मिनिस्टर मध्ये भाग घेतीये. कुठून येतो लोकांना हा कॉन्फिडन्स? जिथून मिसेस वर्ल्ड मध्ये पार्टिसिपेट होण्याचा येतो तिथूनच. म्हणजे असा आतून येतो. मला काय वाटतं मामा तू पण पार्टिसिपेट केलं पाहिजे होम मिनिस्टर मध्ये. तुम्ही जिंकाल तेवढीच एक पैठणी पदरात पडेल. कम ऑन श्री अशा किती पैठण्या माझ्या वॉर्डरोब मध्ये पडल्या आहेत. पैठणीचं सोडा हो डॅडा. अहो पण ग्लॅमर ग्लॅमर केवढं मिळतं याच्यात पार्टिसिपेट केल्यानंतर माहितीये का? तुम्हाला सांगतो माझ्या मित्राची आई आहे ना ती जिंकली याच्यात तर तिला डायरेक्ट इलेक्शनचं तिकीट मिळालं. काय सांगतोस? हो सोसायटीच्या सेक्रेटरी पदाच्या इलेक्शनचं. पण आपल्या मम्माला किमान कॉर्पोरेशनचं तिकीट नक्की मिळेल. हो नक्की. ऋग्वेद निंबाळकर साहेबांनी मला डायरेक्ट वरचं पद ऑफर केलं होतं परिषदेवर. आय डिक्लाइंड. मी रिफ्यूज केलं. म्हटलं आय एम नॉट इंटरेस्टेड इन पॉलिटिक्स. काय झालं? नाही तुही बाईंनी गेम्स खेळताना कशा दिसतील याचा विचार करत होतो. हिलेरियस. आणि जुई बहिणी जिंकल्या ना तर बाहेर येईल काय ग्लॅमर मिळेल माहितीये त्यांना. आज जी बाई ऑटोनी जाते तिच्या मागे ऑटोग्राफ घेण्यासाठी लोकांची लाईन लागेल. कुठच्या कुठे जातील जुई बहिणी. व्हेरी ट्रू व्हेरी ट्रू. मग मम्माला त्यांना माझ्या आणि साच्या लग्नाला हो म्हणावंच लागणार. हा नो वे. मी भाग घेते होम मिनिस्टर मध्ये. आय एम पार्टिसिपेटिंग इन होम मिनिस्टर. कॉन्सन्ट्रेट कॉन्सन्ट्रेट कर आणि टाक. आई आई जमेल. यस यस यू कॅन डू इट. जाईल जाईल जाईल. जीप टाकते आधी आत. ती अर्जुनाची गोष्ट आठव. त्याला कस फक्त माशाचा डोळा दिसत होता. मासे तळायचे राहिले. बघ मी आले. हे बघ आधी हे फिनिश कर मग ते फिश कर. म्हणजे कॉन्सन्ट्रेट कॉन्सन्ट्रेट कर. अगं खाली कुठे बघतेस? अर्जुनाने असाच फोडला होता ना माशाचा डोळा. थोडा हिच्या समोर म्हणून म्हणते मी घेते भाग. तू घे भाग. ये इथे आणि हा कांदा त्यात टाकून दाखव. माझ्या मऊ मामीला नाव ठेवते बोटी. दाखवते. मला येणार नाही काय चिमुरडी एवढी. मला बोलते थांब आता मी दाखवतेच टाकून. दे हा चल चल घे. Yes, yes, come on. Come on. Yes, come on. पण मी टाकला आणि गेला
तर मीच भाग घेणार. वयाचं काय ते नंतर बघू. चालेल 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 दाखत. चल चल अग भाई. आणि चुकून खरंच गेला तर? तुझं चुकून पण नाही गेलाय. तुम्ही मला कांदा चिरून असं किती लांब टोपात टाक मी टाकू शकते. आता गोलंदाजी करायला लागलाय मुथय्या मुरलीधरन सामंत यांकडून. ठीक आहे पट्टी फिरकीस अनुकून उजव्या हाताने ओढता विकेट गोलंदाजी करायला येत आहेत आजीबाई आणि हा कांदू. येस येस येस. ओ जरासाठी यशस्वी हुकली नाही तर आई संधीला मुकली असती. यांनी कॉमेंट्री करून मला डिस्टर्ब केलं नाही तर मी जिंकणारच होते. अगं तिथे तर किती आवाज असणार लोकांचा चिअरअप करायला. हो ना मला माहितीये तुम्ही पार्शलिटी केली. मी नाही तुमच्यात आजी आई अशीच आहे ती रडूबाई. आपलं घर म्हणजे ना शिशुविहार आहे. रडूबाई गेल्यात आणि जाडूबाई आता आपण नवीन गेमची प्रॅक्टिस सुरू करूया. अगं तिथे ऐन वेळी कुठलाही गेम घेतात. घेऊ दे ना आपलं टेम्परमेंट हवं कॉन्फिडन्स हवा. आता तुला कसं झोपेतून उठून कुठलाही पदार्थ करायला सांगितला तरी तू असा असा येऊ करशील की नाही. अगदी झोपेत पण करेन डोळे बंद करून असा. हाच कॉन्फिडन्स हवाय तिकडे. बहिणी आता नवीन गेम कुठला गाढवाला शेपटी लावणे. मी काय इस डोंग को डोंकी कह रही आप. हाय ए नौटंकी. चल बस झालं आता जा गाढव म्हणून उभारा तिकडे जाऊन. अरे तिथे नाही चप्पल स्टँड जवळ जाऊन उभारा. चल लवकर. एवढ्या लांब मग मी पण तिथे उभी राहत. मी मी इथे उभी राहून लावते ना. बघ त्याला नीट बघ आता. हो जाऊ तिच्या डोळ्यावर पट्टी बांध. हो तू बघ. आता माझ्या हातात ना एक तराजू द्या. हा ती मुठ्ठी न्याय देवता. हे किती आहेत? 10. हे हिला दिसतोय. नाही नाही 10 वाजले का ग. कुकर लावायचंय मला. अग आता कुकरला मार तू फुंकर. कुकरला मार तू आता फुंकर. पुढचे मग सुचत नाही. होम मिनिस्टर मी आ जाऊ चुनकर. थँक्यू थँक्यू. वा काता शेपटी कुठे असते? वा जाऊ तिला फिरव गोल गोल. आता चलो गोल गोल जाण इतकं नुसतं फिरायचं नाहीये गोल गोल. ही शेपटी आहे ना हातात तिला होता त्या गाढवाला. ओके युअर टाइम स्टार्ट नाउ. कम ऑन सरळ 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 राईट 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 सरळ 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 छोटी छोटी बेबी पायरी. हा आता मोठी पायरी. सरळ येस. काय काय कोण आहे गाडव? हा अरे काय काय चाललंय हे सगळं? मू मम्मी ना होम मिनिस्टर मध्ये भाग घेते. ते येणार आहेत आपल्या कॉलनीत आदेश भाऊजी. अरे वा आमच्या शुभेच्छा. माझ्याही शुभेच्छा. थँक्यू. माझ्या नाहीत. बरं झालं असंच पाहिजे. एकीला इथेच आपल्या एकीला खिंडार पडलंय. पण शुभेच्छा का नाही बाबा? बघ ना. नाही होम मिनिस्टर मध्ये हिने भाग घ्यायला माझा पूर्ण विरोध आहे. अर्थोपेडिकडे जायची वेळ येईल माझ्यावर. अरे पण हिनं होम मिनिस्टर मध्ये भाग घेण्याचा आणि तुझा अर्थोपेडिकडे जाण्याचा संबंध काय? काय नाही रे अण्णा पुरुष प्रधान वृत्ती दुसरं काय. तुम्ही सांगा ना तुमच्या बायकोला भाग घ्यायला होम मिनिस्टर मध्ये. मी एका पायावर तयार आहे. नको रे बाबा. अरे ती दुर्दैवाने जिंकली तर मला तिला उचलावं लागेल. हा मग आता जर ही जिंकली तर माझी काय अवस्था होईल? अरे अख्ख्या महाराष्ट्रासमोर तुम्हाला दाखवायचं का माझं कंबरडं मोडलेलं? नाही 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 मी वाकेन पण मोडणार नाही. माते माते कृपा कर माझ्यावरती पण ह्या संकटात पडू नकोस.
अरे तू जरा नाही नाही अजिबात शक्य नाहीये. अरे सूर्या तू तिच्या मनाचा विचार कर. हे बघ बायकोचं मन मारून सुख मिळत नसतं. ज्या घरात स्त्रियांचा सन्मान होतो जिथं स्त्री आनंदात असते ना तिथे लक्ष्मी वास करते. हे बघ यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. पा याला सांगून काय फायदा आहे? तुम्हाला सांगून तरी काय फायदा आहे? म्हणजे आम्ही बघितलं ना जुईच्या आईशी तुम्ही कसं वागत होतात ते. वसवशा संबंध म्हणायची तुम्हाला. काय सांगतोस? हो खरं आहे हे. हो म्हणजे काय? अरे मला आधी कळलं असतं ना तर मी सुधारायचा प्रयत्न केला असता. अप्पा या बायकांच्या मनातलं काही कळत नाही आणि मग गोंधळ निर्माण होतो रे. आपण त्यांना मन मोकळं करण्याइतपत मोकळीक देतो का? सूर्या तुला म्हणूनच सांगतोय. हे बघ जुई लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच रांधा वाढा उष्टी काढा याच्यापेक्षा वेगळं काहीतरी करायला बघते. अरे तिला प्रोत्साहन दे. अरे बायका खेळल्या पाहिजेत रे, मुक्तपणे नाचल्या पाहिजेत, गायल्या पाहिजेत. मी शिक्षक होतो म्हणून सांगतो, ज्या देशात स्त्रियांना स्वातंत्र्य नाही ना तो देश प्रगती करू शकत नाही. अरे जा. आणि अरे उचलायची भीती कशाला बाळगतोस? आमचं तांदळाचं पोतं ते जिंकणारे थोडीच. सांग खेळ म्हणून. काय खेळू दे काय, खेळू दे काय. अहो ती जिंकली तर तिला उचलायचं म्हणजे पाठीचं काय होईल माझ्या? आणि ते तुम्ही सांगूच नका, आजकाल बांगलादेश सुद्धा जिंकायला लागलाय. सगळ्यांच्याच होत आहेत सुधारणा. किती लेट करंट आहेस ग तू? असू दे, विचारवंतांचा हाच प्रॉब्लेम असतो. अगो बाई कसला एवढा विचार करतायत म्हणायचं सामंत बाई? या विश्वाचा. ह्या विश्वाचा जाऊ दे ग, आधी ह्या विश्वाचा विचार कर. नाहीतर शास्त्रज्ञ तुलाच एखादा नवीन ग्रह सापडला म्हणून इंट्रोड्यूस करतील, जाडू ग्रह. हो आणि तू त्याच्या भोवती फिरणारा उपग्रह, माझ्या गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेत अडकलेला. मी तारा आहे स्वयंप्रकाशित. मग तर अजूनच सांभाळून राहा तू. का? कारण ताऱ्याचीच उल्का होते ना. गुड वन. माझ्या संगतीत राहून बरं सुचायला लागलंय तुला? आधी खूप चांगलं सुचायचं. कुठल्या भ्रमात असतात ना लोक. खरं ग, आपण तरी लोकांना कुठे कुठे पुरे पडणार ना दोघे जणी. हो ना ग, बघ ना आता त्या होम मिनिस्टर वाल्यांनी मला आग्रहच केला, मॅडम तुम्ही भाग घ्याच नाहीतर. नाहीतर काय? ग्लॅमर कसं येणार एपिसोड मध्ये? कारण सगळ्याच तुझ्यासारख्या ओभड धोभड बायका ना. पैठणी कोणाला तरी शोभायला हवी ना. तू जिंकणारच ग. कशावर? मी नाही ना भाग घेतलाय त्यात. का? तुला घेतलं नाही म्हणजे ओव्हरवेट बायकांना घेत नाहीत का? बॅड लक. नाही ग, हे नको म्हणाले. कोण? सूर्या? किती ऑर्थोडॉक्स आहे तो. थांब मी समजवते त्याला. खरंच? हो. तू नशील हारायला तर मला काय मज्जा येईल जिंकायला. बोलो त्याला. हो. अहो अहो बाहेर या. अहो मल्लिका बोलवते बाहेर या. अहो. अरे काय थांबा जरा. आलो कोणते काय काय कोण बोमबॉम्ब करतय? अहो बाहेर या. अगं बाई किती गोड. असं नाही बोलवायचं, दमात ठेवायचं नवऱ्यांना. आता आपलं राज्य आहे. कुणावर? देशावर. 33% तरी आहेच. सूर्या बाहेर ये. काय काय बुंबाऊन काय चालले? अशी दहशत हवी. ए आपल्यावर कोणाची दहशत चालत नाही. जाडूच्या आकेला आपण बाहेर आलोय. यात लाजण्यासारखं काय? अगे लाजणं हा स्त्रीचा दागिना आहे. हो नाहीतरी हा तुला तेवढाच एक दागिना देऊ शकतो. लाज काय? माझ्याच कंपाऊंड मध्ये येऊन मलाच काय आवाज देतेस तू? चायनीज आहेस का तू? नाही, मी एक पूर्णपणे स्वाभिमानी भारतीय स्त्री आहे. तुझ्यासारख्या माजोरड्या बाप्यांना वठणीवर आणणार आहे. तू का हिला होम मिनिस्टर मध्ये भाग घेऊ देत नाहीस? शोभत तुला? असाच तुम्ही बायकांवर अन्याय करता, त्यांचं दमन करता. हिला हिचा आनंद घ्यायचा हक्क नाहीये.
ती हरली तर हरू दे पण तिला खेळायला नको. ती जिंकेल या भीतीनेच नको म्हटलं मी तिला. म्हणजे म्हणजे काय? मला उचलावं लागेल तिला. तू फक्त ऑर्थोडॉक्स नाहीस तर अंधश्रद्धाळू पण आहेस. अरे ही जिंकेल असं तुझ्या मनात तरी कसं आलं? हे खरंच आहे म्हणा. मग खेळू त्यांना. मला नाही जिंकणार. खरंच नाही जिंकणार. मी ही असताना मी कशी काय जिंकणार? प्लीज प्लीज मला खेळू त्यांना. खेळ बाई खेळ. काय खेळ म्हणाली? थँक्यू 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 मल्लू. लव्ह यू. मला खेळू त्यांना गड. अग तुझी मजा घेण्यासाठीच पटवले मी तुझ्या नवऱ्याला. तुझं हस हाच माझा विजय. ऑल द बेस्ट सुई. Love you.